भव्या शुरू कर। स्टार्ट। यस आवाज ये तो भव्या। सगळ्यांना नमस्कार मित्रांनो, मी भव्य सावंत तुम्हा सर्वांचे युरेका एज्युकेशनचे स्वागत करतो। युरेका एज्युकेशनने यापूर्वी बरेच माहिती शिकवले होते आणि त्याबद्दल आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। भव्य तुझा आवाज ब्रेक होतोय जरा। आणि भव्य भव्य आवाज ब्रेक होतोय तुझा। हॅलो हॅलो हा आता येतोय, क्लिअर येतोय। स्टार्टिंग पासून कर ना, कर सुरू कर। नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आणि आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद, आणि मला खात्री आहे की या क्लास मध्ये सुद्धा सारखाच प्रतिसाद येईल। तर या क्लास मधील मुले बेसिक पायथॉन मध्ये यश मिळवून ऍडव्हान्स पायथॉन मध्ये सुद्धा प्रभुत्व मिळालेले आहे। आता मी भूषण पांगम सरांना विनंती करतो की त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंग बद्दल काही माहिती सांगावी। ओके, थँक यू भव्य। तर सगळ्यांना माझा आवाज येतोय सगळ्यांना नक्की? हॅलो, एक कोणीतरी सांगा, आवाज येतोय सगळ्यांना सर क्लियर माझा? क्लिअर येतोय। येतोय। ओके, तर मी सर्वांचं सगळ्यांचं स्वागत करतो या ग्रुपमध्ये। तर जनरली मी माझं बॅकग्राऊंड आहे ते इंजिनिअरिंग आहे। तर आम्ही कॉम्प्युटर फील्डमध्ये, एज्युकेशन फील्डमध्ये गेली कित्येक वर्ष आम्ही काम करतोय। त्याच्यामध्ये आम्ही काय बघतोय तर मुलं हुशार आहेत, पण त्यांना आम्ही ढोकमपट्टीच्या मागे पाठवतोय। शाळेमध्ये काय होते, मॅक्झिमम ढोकमपट्टी केली जाते, परीक्षेचे मार्क्स मिळतात, मुलं हुशार नाही असं नाही आहे। तर मुलांना जर त्यांना इंटरेस्ट आहे असं जर नॉलेज दिलं तर डेफिनेटली मुलं काय होऊ शकतात, त्याच्यामध्ये प्राविण्य मिळू शकतात आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो। माझं थोडंसं एज्युकेशन सिस्टीम बद्दल थोडंसं मत वेगळं आहे, कारण मुलं मार्क्स मिळवत आहेत, पण मार्क्स मिळाल्यावर त्याचा उपयोग कुठे करायचा आहे? पण आपण जे नॉलेज घेतो त्याचा फ्युचरमध्ये आपल्याला खरोखर उपयोग होणार का, याबाबत बहुतेक मुलं अनभिज्ञ आहेत। आणि फ्युचरमध्ये जे नॉलेज आहे ते खरोखरच आपण शालेय जीवनात मुलांना देतो का? तर याच्याबद्दल तर माझं स्पष्ट मत आहे की आपण नाहीच असं म्हणावं लागेल, कारण भविष्यामध्ये खूप काय काय चेंजेस होत आहेत आणि त्या त्या दृष्टीने आपला अभ्यासक्रम काय झालेला नाही आहे, परिपूर्ण नाही आहे। त्यामुळे आम्ही गेली कित्येक वर्ष लहान मुलांनाच सिलेक्ट करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं सायन्स म्हणा किंवा कॉम्प्युटर रिलेटेड घ्या, रोबोटिक्स घ्या, प्रोग्रॅमिंग घ्या। आणि आम्ही असा अनुभव घेतो की छोट्या मुलांना जेवढं शिकवायला सोपं वाटतं, सोप्या मुलांचं कोणचं म्हणजे छोट्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन भयानक असतं। म्हणजे ते काय करतात, कॉन्सन्ट्रेशन देऊन करतात आणि त्याच्यामुळे काय होतात, ते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पटकन ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना पटकन समजतं। त्यामुळे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं चांगलं असल्यामुळे मजा पण येते सायकल शिकवायला, त्यांना काय येते मजा पण येते। आणि हा गेले वर्षभर आम्ही काय करतो, अनुभव घेतोय। माझं बॅकग्राऊंड जरी इंजिनिअरिंग असलं तरी मी काय, मी पण तोच अनुभव घेतलेला। इंजिनिअरिंग मध्ये काय होतंय तर नुसतं थेरॉटिकलला जास्त आपल्या भारतामध्ये काय दिलं जातं, महत्व दिलं जातं, प्रॅक्टिकलला दिलं जात नाहीये। महत्वाचं काय, जसं थेरी आपल्याला माहित पाहिजे तशी मॅक्झिमम प्रॅक्टिकल पण आपल्याला उपयोगी माहीत असायला पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपण खूप मागे पडतो। त्यामुळे आम्ही अशी खूप काय करतोय की अनुभव घेतोय की मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो। एक मी तुम्हाला उदाहरण सांगायला मला आवडेल की एक मुलगा, एक आई वडील माझ्याकडे आलेले की त्यांचा मुलगा 6वीला होता, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। ते म्हणायची आमच्या मुलाला मॅथ सायन्स मध्ये इंटरेस्ट नाही, तो फेल होतो, कमी मार्क्स पडतात, असं पण सांगायचं आणि तो ढ आहे म्हणायचं। पण आम्ही त्याला काय दिलंय सांगा, रोबोटिक्स रिलेटेड एक त्याला हे दिलंय की काय सांगितलं, सर्व मोटर म्हणजे काय, सेन्सर म्हणजे काय, याबद्दलची माहिती आम्ही त्यांना दिली। आणि तेव्हा काय झालं सांगा, त्याने असं एक मॉडेल बनवलं की तुम्ही खुर्चीवर बसला की फॅन चालू व्हायचा, खुर्चीवर न उठला की फॅन काय व्हायचा, बंद व्हायचा, अशा प्रकार। आता मला तुम्ही सांगा की हे खरोखर तो हुशार आहे की नाही आहे? तर परीक्षेमध्ये मार्क्स मिळतात, मिळत नाही म्हणून तो हुशार नाही का? तर मी तर म्हणे तो हुशार आहे, कारण हे जर नॉलेज जर आपण एखादा डिप्लोमा डिग्री होल्डरला सुद्धा विचारलं तर
तर त्याला पण जमणार नव्हतं ते काम तो काय करतोय करतोय. आणि आमच्याकडे जी छोटी छोटी मुलं आहेत ती जनरली काय असतात, पाचवी पासून आमच्याकडे मुलं जॉईन होत आहेत. तर पाचवी गेल्या वर्षी तर आमच्याकडे काय होती, एक चौथीतली स्वरा कांदे बॉम्बेची होती, ठाणा मुंबईची होती, तिने सुद्धा बऱ्यापैकी पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये काय केलं, प्रभुत्व मिळवलेलं आहे. आणि आमच्याकडे असे काही ग्रुप आहे, एक ग्रुप तर असा आहे की जे सहावी सातवी ते असतात तर ऍडव्हान्स पायथॉन मध्ये सुद्धा त्याने प्रभुत्व मिळवलेलं आहे. अशाच पैकी काही विद्यार्थी तुम्हाला काय करणार आहे, आज प्रेझेंटेशन करणार आहे, करून दाखवणार आहे. तर जनरली काय होते बघा, पायथॉन म्हणजे काय, तर पायथॉनच आम्ही का निवडली, तर जर तुम्ही बघितलं तर पहिल्या एक दोन क्रमांकामध्ये पायथॉन आहे. जगामध्ये मोठ्या प्रमाणात पायथॉन काय केली जाते, वापरली जाते, ती शिकण्यास एकदम सोपी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जर काहीतरी चूक झाली, एखादं सिंटॅक्स सिंटॅक्स आपलं ग्रामर असतं बघा, तसं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय असतं, सिंटॅक्स असतं. सिंटॅक्स एरर वगैरे शोधून काढणं त्याच्यामध्ये एकदम एकदम सिम्पल आहे आणि ती सोपं एकदम सोपी असल्यामुळे ती लहान मुलं पण शिकू शकतात. ऍक्च्युली जर तुम्ही बघितला तर यंदा एक ह्या एक दोन वर्षात जनरली 11वी 12वीला ही लँग्वेज काय करायला, सी शिकवायची आधी, सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही शिकवायला त्यांनी सुरू केलेली आहे. इवन इंजिनिअरिंगकडे काही ठिकाणी हे केले जातात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. फक्त एक असा भ्रम करू नका की बाबा इंजिनिअरिंग लोकांनाच प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला पाहिजे, असं काही नाहीये. तर कुठलंही फील्ड घ्या, आता प्रोग्रामिंग शिवाय काय होतच नाहीये. कुठलंही घरातलं कुठलंही गोष्ट घ्या, मोबाईल घ्या, फ्रीज घ्या, तुमचं वॉशिंग मशीन घ्या, टीव्ही घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग असतंच असतं. त्यामुळे याच्यामुळे मेन फायदा काय होतो, तर मुलाचं लॉजिक डेव्हलप व्हायला मदत होते. म्हणून आपण काय केलं, हा पायथॉन प्रोग्रामिंग निवडलेला आहे, एकदम सोपा सोपा आहे. आणि लहान मुलं काय करतात, तर आम्ही मागच्या वेळी काय केलेलं, तर 3 महिन्याचा कोर्स वगैरे ठेवायचो, पण आठवड्यातनं आम्ही 2 दिवस 3 दिवस असं द्यायचो. पण आता जर बघितलं तर मुलांची मागणी काय, तर मुलं बहुतेक मुलं घरीच आहे आणि लॉकडाऊनमुळे काय होते, त्यांचा नुसतं टीव्हीत बघत बसायचं का, अभ्यास तरी किती वेळा करायचा, हे पण मुलांचा कंटाळतात. मग त्यांना जर आपण इंटरेस्टिंग असं काहीतरी दिलं, जे इंटरेस्टिंग म्हणजे त्यांचा टाइमपास होतो म्हणून द्यायचं नाहीये, तर भविष्यामध्ये सुद्धा त्याला काय होणार आहे, उपयोगी पडणार, असं काहीतरी नॉलेज दिलं, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा ते करिअर बनवू शकतात. आता जर तुम्ही ऐकलं असेल तर आता नवीन नवीन फील्ड अवेलेबल होत आहेत आणि ते 5-6 वर्षांनी असं लोक म्हणतायत की आता जी सध्या फील्ड आहेत ती अवेलेबल असतील असं नाहीये, तर फ्युचरमध्ये वेगळीच काहीतरी होतीये. मग त्याच्या दृष्टीने आपली मुलं तयार नाहीये, मुलं हुशार आहे नाहीत असं नाहीये, पण त्यांना जे काय पाहिजे ते त्यांना काय होत नाही, ते मिळत नाहीये, आणि तेच देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स घ्या, रोबोटिक्स म्हणा, डेटा सायन्स म्हणा, आता ही छोटी छोटी मुलांना, या 5वी 6वीतल्या मुलांना डेटा सायन्स म्हणजे काय ते थोडक्यात माहीत झालेलं आहे. आणि जे लोक डिग्री केल्यावर काय करतात, जे नॉलेज घेत आहेत, ती मुलं आता हे घ्यायला घ्यायला पाहिजे, घ्यायला सुरुवात केली आहे त्याने. आपण म्हणतो बघा, चायनीज मुलं हुशार आहेत, USA मध्ये जी मुलं आहेत ती हुशार आहेत, पण मी तर त्याला मानत नाही, तसं मानत नाहीये. कारण आपल्या मुलांना सुद्धा त्यांना जे मिळतं ते दिलं तर डेफिनेटली आपल्याला काय होणार सांगा, ते आपल्याला आपली मुलं सुद्धा हुशार आहेत हे आपण काय सांगू शकू, लक्षात येते ना. मग अशा प्रकारे जर आमचा एक प्रोग्राम आम्ही इथे लॉन्च करतोय, तर ह्याच्याबद्दल आपण तुमचे जे काय म्हणजे प्रोग्राम काय आहे, तर आपण काय करतो, तर 1 महिन्याचा प्रोग्राम देतोय. 1 महिन्याच्या प्रोग्राम मध्ये आपण काय करणार आहे, तर मुलांना दररोज काय देणार आहे, पायथॉन बद्दल माहिती देणार आहे, त्यांच्याकडनं प्रोग्राम बनवून जाणार घेतले जाणार आहे, त्यांच्याकडनं काय करणार आहे, नॉलेज घेणार, नॉलेज त्यांना देणार, म्हणजे लॉजिक डेव्हलप करण्याचा आम्ही त्यांचा प्रयत्न करणार आहे. दुसरा आपला ऍडव्हान्स आहे, पण बेसिक जे कोर्स करतात त्यांनाच आपण काय करणार आहे, ऍडव्हान्स कोर्स त्यांना देणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचा 1 महिन्याचा कोर्स आहे बेसिक, आणि 2 महिन्याचा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍडव्हान्स म्हणणार आहे. पण बेसिक जे कोर्स पूर्ण करतात त्यांनाच आपण काय करणार आहे, ऍडव्हान्स साठी पुढे ऍडमिशन देणार आहे. आता याच्यामध्ये मी सिलेबस सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण काय करणार आहे, तर छोट्या छोट्या मुलांनी आपल्या प्रेझेंटेशन म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रभुत्व मिळालो आहे हे तुम्ही बघण्याला नक्की उत्सुक असा. पहिल्यांदा आपण काय करूया ते बघूया, आणि त्याच्यानंतर इथे डिटेल तुमचे जे काही क्वेश्चन असतात त्याच्यासाठी आपण लास्टला आपण 15-20 मिनिटं देणार आहोत. त्याचे ह्यांची जे प्रेझेंटेशन दाखवून झाल्यानंतर आपण काय करूया, तर पोर्शन काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण काय करूया, ती मुलांची प्रेझेंटेशन बनवूया बघूया. हे भव्य, धन्यवाद भूषण पांगम सर, इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल. आता आपण डेमो क्लासला सुरुवात करूया. मी अध्ययन सामंत ला विनंती करतो की त्यांनी आपली स्क्रीन शेअर करावी. अध्ययन हो सर, हो करतो, शेअर करतेच.
माझी स्क्रीन दिसते? हो दिसते, हो दिसते. ओके. हा, मी एक टेनिस नावाचा एक प्रोग्राम बनवला आहे. मी अध्ययन सामंत इयत्ता 8वीत शिकतो व गोरेगाव मुंबई इथे राहतो व गोकुळधाम हायस्कूल व अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत शिकतो. हा, मी एक टेनिसचा प्रोग्राम बनवला आहे ज्यात तुम्ही टेनिस खेळू शकतात व तुमच्याकडे खूप लेवल पण असणार. मी हा तुम्हाला रन करून दाखवतो. त्याचे खूप इन्स्ट्रक्शन आहेत. तसं तिकडे तुम्हाला टाइप्स पण आहेत सगळे, कुठले कुठले टेनिस खेळता येतं तुम्हाला. तुम्ही मध्येच कोर्ट चेंज सुद्धा करू शकतात हे सगळे चीज दाबून. तुम्हाला लेवल कुठली कशी आहे ते पण सांगितलं गेलं आहे यात. मग तुम्हाला जर हे कळलं असेल तर तुम्ही 9 नंबर दाबल्यावर पुढे जाणार सर. तर मी ह्या 9 नंबर दाबतो, मग ते लेवल विचारतो. मी लेवल 3 सिलेक्ट करतो. इकडे ते रेटिंग विचारणार, रेटिंग शिवाय ते ऍप पुढे जाणार नाही. ते मी रेटिंग दिलं तर ते पहिले नाव विचारतात. मी माझं नाव घालतो व एक दुसरं नाव घालतो. मग ते टाईप विचारणार. तर आपल्याकडे इथे टाईप्स आहेत, त्याचा नंबर घालायचा असतो. मी लॉन टेनिस घेतो तर मला 1 नंबर घातला पाहिजे असा. तर ते सुरू होणार. तर तुम्ही इथे खेळू शकता आणि पॉइंट मिळाल्यावर इथे वरती पॉइंट ऍड होतात. एक नॉर्मल गेम सारखंच बनवलं आहे. हा खेळता येते यात. आणि 5 पॉइंट झाल्यावर इथे एक ट्रॉफी प्रेझेंट होते आणि कुठला प्लेअर जिंकलाय ते इकडे लिहून येतो. थँक्यू. धन्यवाद अध्ययन इतक्या छान गेम दाखवण्यासाठी. आता मी आर्यन पाटीलला विनंती करतो की त्यांनी आपली स्क्रीन शेअर करावी. दिसतंय? ओके. नमस्कार, माझे नाव आर्यन बालाजी पाटील आहे. मी इयत्ता 6वीत शिकतो. मी रोजरी इंग्लिश स्कूल मालवण येथे शिकतो. मी मालवण सिंधुदुर्ग येथे राहतो. मी पायथॉन चे बेसिक व ऍडव्हान्स कोर्स केलेले आहेत. त्यात मला खूप साऱ्या नवीन गोष्टी कळल्या आहेत. माझं लॉजिक पण डेव्हलप झालेलं आहे. तर तसंच ऍडव्हान्स पायथॉनचा कोर्स करत असताना मी एक प्रोग्राम बनवलेला आहे, तो मी तुम्हाला आज इथे दाखवत आहे. तर या प्रोग्रामचे नाव स्नोफॉल आहे. हा त्याचा कोड आहे. आणि आता जर मी रन केलं तर हे बघा, इथे असं स्नोफॉल आपल्याला दिसते. अजून काही मुलं खेळताना सॅंटा क्लॉज दिसत आहे ऍनिमेट होताना. तर इथे मी काय केलेलं आहे, इथे ऍनिमेशनचा वापर करून मी सॅंटा क्लॉजला ऍनिमेट केलंय. इथे सॅंटा क्लॉजला ऍनिमेट केलंय ऍनिमेशनचा वापर करून. व रॅन्डमचा वापर करून या स्नोफॉल्सला मी हे केलंय. झालं. थँक्यू. धन्यवाद आर्यन इतकं छान ऍनिमेशन दाखवण्याबद्दल. आता मी आर्यन गोळेला विनंती करतो की त्यांनी आपली स्क्रीन शेअर करावी. दिसते? हो दिसते, हो दिसते. नमस्कार, मी आर्यन गोळे. मी परवरी गोवा मध्ये राहतो. मी केंद्रीय विद्यालय INS मांडवी मध्ये 7वीत शिकतो. आज मी तुम्हाला मी बनवलेला गेम दाखवणार आहे. या गेमचं नाव पिंग पॉंग आहे. हा गेम खेळायला खूप सोपा आहे. आता तुम्हाला जो स्क्रीनवर कोड दिसतोय तो या गेमचा कोड आहे.
या गेम मध्ये एक बॉल स्क्रीनच्या अवतीभोवती फिरत असतो. जर हा बॉल स्क्रीनच्या खाली टच झाला तर मग गेम ओव्हर म्हणून दिसत आणि तुम्ही गेम हरतात. म्हणून ह्या काटेला हालून या बॉलला आडवाच असतो. असं हा काटे माउस कर्सर बरोबर हलते. अशा प्रकारे तुम्ही पण पायथन मधून एक गेम बनवू शकता. धन्यवाद. धन्यवाद आर्यन, खूप छान गेम बनवलाय. आता मी स्वराज्य धारकरला विनंती करतो की त्याने आपली स्क्रीन शेअर करावी. स्क्रीन दिसते आहे? हो दिसते. हा, माझं नाव स्वराज धारकर आहे. मी मुंबईत राहतो. मी आत्ता 8वीत शिकतो. हा मी एक कोड बनवला आहे. त्याचं नाव आहे एअरप्लेन फ्लाइंग. एक इझी असा कोड आहे. हे एवढे असे कोड लिहिले आहे. हे दिसताना जास्त दिसत आहेत पण पायथॉन हा सगळ्यात इझिएस्ट लँग्वेज हा आहे. आता मी हा रन करून दाखवतो. इथे असं एअरप्लेन असं उडताना दिसतंय. इथे सन आहे. इथे खाली असा रनवे आहे. इथे कंट्रोल टॉवर आहे. मागे असं स्काय दिसतंय. एअरप्लेनच्या मागून धूर येतोय. असं एअरप्लेन फ्लाइंग असं चित्र, टेक ऑफचं असं चित्र मी ॲनिमेट केलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद स्वराज्य, ते छान हे ॲनिमेशन दाखवलेलं आहे. आता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे छोट्यासा प्रोग्रॅम, पण तो लहान मुलांसाठी भरपूर उपयोगाचा. त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो. सर प्रेझेंटेशन दिसते? नाही रे, अजून नाही. नाही 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 दिसत आहे. आता सुरू होते. आता दिसते. तर मी इकडे एक पॅलिंड्रोमचा प्रोग्राम बनवलाय. पॅलिंड्रोम म्हणजे काय? असा एक वर्ड जो लेफ्ट पासून राईट पर्यंत लिहिला तरी सेम असणार आणि राईट पासून लेफ्ट पर्यंत लिहिला तरी सेम असणार. मी ते रन करून दाखवतो. आता मी इकडे एक शब्द घेतो. एज मी दोन लेफ्ट पासून राईट गेलं तरी ते सेम आहे आणि राईट पासून लेफ्ट गेलं तरी सोडवायला. भव्य, स्क्रीन हँग झाली. तू सांगत स्क्रीन दिसत नाही तुझी. हॅलो, स्क्रीन नाही दिसत नाही. तुझा आवाज प्रमाण ब्रेक होत. आवाज पण प्रोग्राम रन झालेला दिसला नाही. आवाज येत ना बरोबर? आवाज पण मध्ये मध्ये ब्रेक होतो रे. आवाज पण मध्ये ना ब्रेक होत होता. आता क्लिअर आहे आवाज. आता येतोय? हो येतोय. हा आता दिसतंय. ठीक आहे, आवाज ऐकायला येतोय ना? हो हो येतोय. हो, माझं नाव भोळ सावंत आहे आणि मी मालवण पेंडूर इथे राहतो. मी इथं सावित आहे. आता मी पॅलिंड्रोमचा एक प्रोग्राम दाखवणार आहे.
मग पॅलिंड्रोम म्हणजे नक्की काय असतं? पॅलिंड्रोम म्हणजे एक असा वर्ड जो लेफ्ट टू राईट लिहिला तरी सेम असणार आणि राईट टू लेफ्ट लिहिला तरी सेम असणार. तर मी तुम्हाला इकडे तो रन करून दाखवतो. आता एक शब्द आहे नून, तर मी नून इकडे लिहिलं की मग तिकडे प्रिंट होणार. द वर्ड इज अ पॅलिंड्रोम म्हणजे जो हा नून शब्द आहे तो लेफ्ट पासून राईट पर्यंत लिहिला तरी सेम आहे आणि राईट पासून लेफ्टला लिहिला तरी सेम आहे. आता मी इकडे अजून एकदा रन करून बघतो आणि लिहितो रेड, तर इकडे काय दाखवणार? इकडे दाखवणार द वर्ड इज नॉट पॅलिंड्रोम म्हणजे तो लेफ्ट पासून राईटला गेलाय ते सेम नाही आहे आणि राईट पासून लेफ्टला गेलेला सुद्धा सेम नाही. थँक्यू. तुम्ही ओके भव्य सगळ्यांनी तुम्ही चांगली प्रेझेंटेशन केलं. तुम्ही जर बघितलं असेल तरी सगळी मुलं आहेत ती पाचवी सहावी सातवीतलीच आहेत बघा. आणि ते काय करतात या एज मध्ये त्यांनी बऱ्यापैकी याच्यामध्ये काय मिळवलेलं आहे, प्रभुत्व मिळवलेलं आहे. तर आपले जे दोन कोर्स आपण सध्या पायथॉनचे आपण मी सांगतोय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की बेसिक मध्ये आपण काय करणार आहे, बेसिक प्रोग्रॅमिंग हा एक महिन्याचा कोर्स असणार आहे, संडे हॉलिडे असणार आहे, दर दिवशी एक तास असणार आहे. त्याच्यामध्ये हे संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहे. पण हा जो मी सिलेबस तुम्हाला लिहिला आहे तो तुम्हाला थोडासा म्हणजे माहीत नसल्यामुळे तुम्हाला काय आहे ते माहीत नसणार आहे. पण याच्यामध्ये आपण काय करणार तर वेगवेगळी मुलांची लॉजिक डेव्हलप करायला प्रयत्न करणार आहे. कारण अनुभव असा आहे की डिग्री होल्डरची पण लॉजिक डेव्हलप होत नाहीये. डिग्री होल्डर काय करतात, एक कोणतरी कॉलेजमध्ये असताना प्रोग्राम लिहितो, दुसरा त्याचं कॉपी करतो आणि असाइनमेंट पुऱ्या करून दाखवल्या जातात किंवा आपली फाईल त्यांना सबमिट केली जाते. पण हे का बनवलं त्यांना माहीत नसतं. पण ह्याच्यातले जे सगळी तुम्हाला जे डेमो त्यांनी दाखवलेत ना, त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. स्वतः त्यांनी विचार एखादा प्रॉब्लेम आहे आता ते काय करतात, एक ग्रुपमध्ये ते काय करतात, डिस्कशन करतात आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. तिथे रेडीमेड काय करायचं नाही, आपल्याला प्रोग्राम मुलांना द्यायचं नाहीये. रेडीमेड द्यायचं आणि त्यांनी बनवायचं, आपण खुश व्हायचं. हे खुश होणं काय असतं सांगा, थोड्या तासासाठी असतं, थोड्या दिवसासाठी असतं. त्यामुळे आम्ही काय करतोय की मुलांचं लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने दररोज 4 ते 5 प्रोग्राम काय केला जातात, घेतले जातात. त्यामुळे मुलं काय म्हणतात सांगा, लॉजिक परफेक्ट व्हायला त्यांचं परफेक्ट व्हायला मदत होते. अशा प्रकारचा एक बेसिक कोर्स आहे बघा. तर त्याचा ड्युरेशन पर्यंत सांगतो एक मंथ असणार आहे. त्याची फी आहे ती 2,500 रुपये. ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पॉलिसी काय देतोय की प्रत्येक मुलाला प्रोग्रामिंग आवडेलच असं नाही. कारण आम्ही अनुभव पण घेतोय की जर आवडत नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती करायची का नाहीये. तर आम्ही काय देतोय की तुम्ही फी भरायची, जॉईन व्हायचं 6 तारीखला आणि तुम्हाला 3 दिवसानंतर समजेल मुलाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का. कारण मुलाला जर इंटरेस्ट नसेल तर मला ते स्टुडंट नको आहे, तुमची मला अशीच फी नको आहे, तर त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही अशीच हे केलं आहे की आम्ही काय बघतोय की थोडे विद्यार्थी असतात त्यांना इंटरेस्ट नसतं, आई बाबा काय करतात चल त्याने जॉईन केलाय ना आपल्या शेजारच्याने म्हणून तू जॉईन हो, पण त्याला इंटरेस्ट नसेल तर आम्हाला पण त्याला इंटरेस्ट वाटत नाही शिकवायला. कारण काय असतं, कारण एखाद्यावर कुठली गोष्ट लादायची नाहीये आपल्याला. आपल्याला काय करायची आहे, त्याला जर आवड असेल तर तो विषय त्याला आपल्याला द्यायचा आहे. असं गरज नाही की शेजारच्याने केलं म्हणजे त्याने करायला पाहिजे असं गरजच नाही मला तर वाटतं. आता शेजारच्या कोणाकडे वेगळं काहीतरी स्किल असेल, तुमच्या मुलाकडे वेगळं काहीतरी त्याची आवड असेल, मग आपल्याला काय करायचंय की 3 दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा मुलं त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात का. इंटरेस्ट घेत नसाल तर तुमची संपूर्ण फी परत मी देणार आहे. 3 दिवसानंतर तुमची परत फी काय केलं मिळणार आहे. आणि हा ऑप्शन मी याच बॅच पासून का करतो, तर मागच्या 2-3 बॅचमध्ये मी अनुभव घेतो की काही काही पालक आपल्या मुलाला पण सांगतात अरे त्याने तो चांगला प्रोग्राम बनवतो तू पण बनवू शकेल. तर आपल्याला तसं नकोय, आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये आवड असेल तर त्याने काय व्हायचं जॉईन व्हायचं आणि नसेल तर त्याने काय करायचं कोर्स सोडायचा आहे, जेणेकरून त्याचं आर्थिक पण नुकसान होता का म्हणे. त्यामुळे त्याची फी पण आपल्याला काय करणार आहे आपण परत देण्याचं ठरवलेलं आहे. नंतर आपण दुसरा काय करतो, तर दुसरा आपला बेसिक प्लस ऍडव्हान्स. बेसिक प्लस ऍडव्हान्स मध्ये आम्ही काय करतो, तर आपण काय करणार आहे तर प्लस ऍडव्हान्स मध्ये पहिल्यांदा बेसिक आम्ही सगळं कव्हर करणार आहे. पहिल्या महिन्यामध्ये ते लवकर थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये आपण काय करणार, दुसऱ्या महिन्यात ऍडव्हान्स आम्ही प्रत्येक दिवशी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काय होणार सांगा, तो 1 महिन्यामध्ये तो ऍडव्हान्स कम्प्लीट करणार. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय वाटेल, बेसिक पायथॉन सिलेबस म्हणजे हे सगळं कव्हर होणार आहे आपलं. ओके, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय करतात, 4-5च मी इथे लिहिलेलं आहे, पण हे खूप मोठे मोठे सब्जेक्ट आहे. पायचान कसा वापरायचा, आर्केड कसं वापरायचं, नंपाय म्हणजे काय, क्लास आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय, पांडाज म्हणजे काय. पांडाज हे डेटा सायन्स रिलेटेड आहे. आणि मला आनंद वाटतो की ही जी तुमच्या समोर मुलं जी आणि डेमो सादर केला त्याने पण बऱ्यापैकी पांडाज मध्ये प्रभुत्व मिळवलेलं आहे.
आणि हे काय केलं होतं बघा की डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं पण त्याच्यामध्ये सुद्धा ह्या मुलाने काय केलेलं आहे प्रभुत्व मिळवलेलं आहे. हे काय असणार आहे तर 1 hour पर डे असणार आहे, संडे हॉलिडे असणार आहे आणि त्याची जी टोटल फी आहे म्हणजे तुमची बेसिक प्लस ऍडव्हान्स या दोघांची पण तुमची काय होणार आहे 6,000 फी असणार आहे. अशा प्रकारे आपला काय प्रोग्राम आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आपण काय करतोय तर रोबोटिक्स आणि आर्डिनोचा एक डेमो देण्याचा प्रयत्न करतोय कारण एकाच दिवशी ते पॉसिबल नाही होणार होतं त्यामुळे आम्ही काय ठेवलंय की आर्डिनो आणि प्रोग्रॅमिंग आर्डिनो आणि रोबोटिक्स ह्याच्याबद्दल सुद्धा मुलांना जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करू शकतात जॉईन होऊ शकतात. ओके तर याच्या पुढे आपण भव्य क्वेश्चन आन्सर सेशन ठेवूया ना बरोबर ना भव्य. हो सर आता आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मी विनंती करतो त्यांनी आपले प्रश्न व शंका विचारावे. पायथन प्रोग्रामिंग विषयी थोडे शॉर्ट मध्ये पुन्हा सांगा. मी प्रश्न विचारू का? मी अदिती कुलकर्णी बोलतीय. विचार विचार. हा तर मला असा प्रश्न होता की आता मला स्क्रॅच HTML हे जमत तर मग स्क्रॅच आणि पायथन मध्ये काय फरक आहे? स्क्रॅच आणि पायथॉन प्रोग्राम मध्ये तर जनरली मी पहिल्यांदा पायथॉन परत एकदा मगाशी कोणीतरी क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर पहिल्यांदा देतो आणि कुलकर्णी तुझ्याकडे नंतर येतो मी. तर पहिल्यांदा सांगितलं की पायथॉन मध्ये तुम्ही कशा प्रकारे हे करू शकता त्याच्याबद्दल आपण काय करूया. पायथॉन म्हणजे काय ते आपण थोडक्यात प्रोग्रॅमिंग लँग्वेज कारण ही जी मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनसाठी वरती आलेली ना त्यांना पहिल्यांदा त्यांना पायथॉन म्हणजे काय ते माहित नव्हतं. त्यांनी पण तुम्हाला सांगितलं असेल एक दोघांनी बोलते पायथॉन म्हणजे त्यांना काय माहित नव्हतं. पायथॉन म्हणजे काय आधी पहिले तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय ते बघूया. जर समजा आपल्याला काहीतरी वाटतं जेव्हा आपण कुठेतरी जातो अरे ऍटोमॅटिक झालं काहीतरी आपण गोष्टी बघितलं समजा आपण एखाद्या कुठल्या तरी मोठ्या दुकानामध्ये गेलं ऍटोमॅटिकली काय दार ओपन झालं आपण काय होतो चकित होतो अरे ऑटोमॅटिक कसं होतं. तर ते ऍटोमॅटिक काहीच नसतं त्याच्या पाठीमागे काय लिहिलेले असतात सांगा प्रोग्राम्स लिहिलेले असतात. त्यामुळे ते काय होतं प्रोग्राम कोणीतरी आला की तो डिटेक्ट करतो आणि डिटेक्ट केलं की काय केलं तर सांगा की दार ओपन केलं जातं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जनरली प्रोग्राम त्याच्या पाठीमागे प्रोग्राम लिहिलेला असतो. तसंच पायथॉन प्रोग्राम हे काय एक प्रोग्रामिंगचाच भाग आहे. दोन म्हणजे पायथॉन प्रोग्रामिंग हे काय सांगा प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे काय तर इन्स्ट्रक्शन दिल्या जातात कॉम्प्युटरला काय केलं जातात इन्स्ट्रक्शन दिल्या जातात एकदम सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लँग्वेजमध्ये. समजा मला चहा करायची आहे तर चहा करण्यासाठी सुद्धा काहीतरी काय असतात आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आता असं केलं तर चालेल का? पहिल्यांदा साखर पावडर करायची टाकायची आपल्या भांड्यामध्ये स्टोव्ह लावायचा थोडा वेळ झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं असं होईल का? चहा व्यवस्थित नाही होणार आहे. आपल्याला काय करावं लागतं तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यावं लागतं ते स्टोव्हवर ठेवावं लागतं त्याच्यावर काय करावं लागतं मग स्टोव्ह चालू करावा लागतो नंतर आपण काय करतो त्याच्यामध्ये साखर पावडर वगैरे काय करत असतो घालत असतो म्हणजे स्टेप बाय स्टेप जातो तेव्हाच आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळतो. प्रोग्रामिंग म्हणजे काय तेच आहे. आता आपण म्हणतो की कॉम्प्युटर हुशार आहे तर मी तसं म्हणत नाही कॉम्प्युटर हुशार नाहीये हुशार आपण आहोत त्याला आपण इन्स्ट्रक्शन देत असतो आणि त्या इन्स्ट्रक्शन कशा द्यायच्या हेच आपण प्रोग्रामिंग मध्ये शिकणार आहोत. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज खूप आलेल्या आहेत खूप आहेत आम्ही पायथॉनच का वापरली जर तुम्ही सर्च केला तर डेफिनेटली तुम्हाला काय वाटते सांगा फर्स्ट एक दोन नंबर मध्ये काय सांगा ती लँग्वेज आहे. आता आणि कोणीतरी विचारलेला क्वेश्चन की स्क्रॅच HTML वगैरे असं काय तर स्क्रॅच मध्ये काय केलं होतं बघा तुम्हाला रेडीमेड ब्लॉक्स असतात स्क्रॅच प्रोग्रामिंग मध्ये आणि ब्लॉक उचलायचे आणि इथे ठेवायचे. तर पायथॉन मध्ये तुम्हाला काय केलं होतं आता इथे जर स्क्रॅच मध्ये बघितलं तर फॉरचं एक लूप असतं रेडीमेड तो उचलायचा ब्लॉक आणि तुम्ही खाली इथे आणून ठेवायचा आणि आतमध्ये काय ते दुसरा ब्लॉक ठेवायचा. तर पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये मुलांना आम्ही हे नाही शिकवलंय मुलांनी काय करायचं स्वतः ते ब्लॉक ब्लॉकच्या सहाय्याने न शिकता मुलांनी स्वतः कमांड्स लिहायच्या आधी आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तेव्हा चूक व्हायलाच पाहिजे आणि चुकूनही आपण काय करत असतो शिकत असतो. त्यामुळे आम्ही रेडीमेड ब्लॉक न घेता ते ब्लॉकमध्ये आपण काय काय करायचं लूप्स म्हणजे काय किंवा इफ स्टेटमेंट म्हणजे काय ही मुलं ती शिकलेली आहेत. त्यामुळे एखादा आता समजा एखादी गेम बनवायची तर गेम बनवताना बॉल त्याने मारला की काय व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी ब्लॉक नाही वापरले जातं स्क्रॅचमध्ये किंवा स्क्रॅचमध्ये काय केलं जातं ते ब्लॉकच्या सहाय्याने शिकवलं जातं. HTML ही तुमची वेब पेज डिझायनिंगसाठी लँग्वेज आहे ती सुद्धा वेगळी लँग्वेज आहे लक्षात प्रत्येक लँग्वेज ही काय केली जाते वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते
एखादा एखादा मला पायथॉन आवडतं, दुसऱ्याला तो प्रोग्राम सी मध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारे काय करू शकतो, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये करू शकता. लक्षात आहे? कुलकर्णी तुझा आन्सर मिळालं असेल, आणि कोणी पहिल्यांदा क्वेश्चन विचारला त्याचं पण आन्सर मिळालं असेल असे मी समजतो. नसेल समजलं तर परत मला विचारा. ओके, आणि कोणाला विचारायचे विचारा. हॅलो, काय करण्यासाठी होतो काय ते परत विचार क्वेश्चन. हॅलो, याचा उपयोग काय बनवण्यासाठी होतो जनरली काय होते बघा, मॅक्झिमम याचा आता डेटा सायन्स मध्ये सुद्धा वापर करायला झालं. इथे छोटे मोठे तुम्ही प्रोग्राम नक्कीच बनवू शकता. इवन काही ठिकाणी वेब पेज डेव्हलपमेंट साठी सुद्धा पायथॉनचा वापर केला जातो. लक्षात आहे? खूप ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, मशीन लर्निंग म्हणा, हे शब्द तुम्हाला थोडेसे वेगळे वाटतील, पण या ठिकाणी सुद्धा काय केला जात, पायथॉनचा वापर केला जातो. हॅलो, आर्टिफिशियल पेज बनवण्यासाठी आणि आर्टिफिशियल मशीन लर्निंग साठी वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात डेटा सायन्स मध्ये वापर केला जातो. तिथे पांडास म्हणून एक काय असते, लायब्ररी असते, त्याच्या सहाय्याने डेटा सायन्स ही मोठं फील्ड आहे. भविष्यामध्ये आता सुद्धा त्याला खूप डिमांड आलेला आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा खूप त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्कोप असणार आहे. लक्षात आहे? पांडास म्हणजे आपल्याला बघा, डेटा अवेलेबल आहे. आता समजा माझ्याकडे डेटा अवेलेबल आहे, तर तो पर्टिक्युलर मॅनर्सने आपल्याला मॅन्युप्युलेट करता यायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला समजा उदाहरणार्थ सांगतो, समजा आपल्याला काय करायचंय, पायथॉन कोर्स काय करायचा आहे, लॉन्च करायचा आहे, तर आपल्याला स्टडी काय करायचंय, प्रत्येक शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे, त्याच्यापैकी किती काय सांगा, पाचवीतले आहे, सहावीतले, आठवी, नववी, दहावीचे आहे. मग मी काय करणार आहे, तो डेटा सगळ्या घेतल्यावर त्याच्यातले बाबा त्यांना क्वेश्चनरी समजा दिले, तुम्ही कशामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे, मग मी काय करणार आहे, ते त्याच मुलांना वेगळं काढणार आणि तिथेच मी फोकस करणार आहे. म्हणजे ही डेटा सायन्समध्ये आता डेटाला खूप महत्व आलेलं आहे. प्रत्येक डेटा तुमच्याकडे असेल तर मार्केटिंगला सुद्धा लोक काय करतात, म्हणजे कशा प्रकारे बिझनेस करायचा हे डेटाच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, कोणाला टार्गेट करायचं वगैरे हे डेफिनेटली ठरू शकता. त्यामुळे डेटा सायन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पायथॉन प्रोग्रामिंग वापरला जातो. ओके, आणि कोणाला विचारायचं विचार. HTML आणि जावा आहे ते टॉप मध्ये आहेच, पण पायथॉन हे एकदम इझिएस्ट, म्हणजे तुम्ही इझिली एकदम यूज करू शकता, काही प्रोग्राम इझिली बनवू शकता असं आहे. ही इंग्लिश बेस्ड लँग्वेज आहे. ही इंग्लिश बेस्ड लँग्वेज आहे. तुम्ही यात तुमची वेगळी लँग्वेज काही नाहीये, ज्यात तुम्हाला स्पेशल सिंटॅक्स लक्षात ठेवावे लागतात, तर तुम्ही इंग्लिश लँग्वेज मधूनच करू शकता. जसं की फॉर आहे, इफ आहे, स्ट्रिंग आहे, असं पण तुम्ही करू शकता. तुझं आन्सर मिळालं का, अजून सांगायला पाहिजे. हॅलो, क्वेश्चन कोणी विचारलेला, आन्सर मिळालं तिचं काय, परत एक्सप्लेन करायला पाहिजे. हॅलो, अध्ययनने आन्सर दिलेलं समजलं का तिला. हॅलो, आवाज येतोय माझा. ओके, ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा आहे. सर, तन्मय बोलतोय. हा बोल. ते पायथॉन शिकायला कॉम्प्युटर लागणार. कॉम्प्युटर लागणार असं नाहीये, तुम्ही लॅपटॉप ह्याच्यावर स्मार्टफोनवर पण शिकू शकता. लक्षात येते ना, बेसिक साठी तुम्हाला स्मार्टफोन सुद्धा इनफ आहे, पण ऍडव्हान्स शिकायला तुमच्याकडे कॉम्प्युटर असायला पाहिजे. ऍडव्हान्स तुम्हाला शिकणं कॉम्प्युटरच्या शिवाय थोडस कठीण जाईल, पण मी म्हणेल थोडंसं म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे त्यांनीच काय करावं, ऍडव्हान्स कोर्स करावा अशी माझा सगळ्यांना सूचना आहे. बेसिक तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा शिकू शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण मॅक्झिमम स्टोन आमचे मोबाईलच्या सहाय्याने शिकलेले आहेत. ओके सर, चॅट मध्ये कोणीतरी विचारते की सर तुम्ही एकदा डेमो लेक्चर घेऊ शकता का म्हणून. डेमो लेक्चर घेऊ शकता, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन, रेकॉर्डिंग करतोय मी, त्यामुळे संपूर्ण डेमोचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटेल. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय. सर, पायथॉन हे सिंगल लँग्वेज आहे की त्यात पण टाइप्स आहेत. काय ते, पायथॉन हे एक सिंगल लँग्वेज आहे की त्यात पण टाइप्स आहेत. मी सिंगल लँग्वेज म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये वेगवेगळे हे बनवण्यासाठी जावा, सी एस
फाइव असं हे आहे ना. एक लक्षात घे, ओके, तर पायथॉन ही ओपन सोर्स आहे, मग ती आपल्याला परचेस करावी लागत नाहीये. आणि ती काय केली, ओपन सोर्स असल्यामुळे वेगवेगळ्या लायब्ररी त्याच्यामध्ये लोकांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला जे काय वाटतं ना, बरं वाटतं ना, ते त्याच्यामध्ये ऍड करत जातोय. लक्षात आहे, ती डेव्हलप होत जाते, नवीन नवीन त्याच्यामध्ये काय केलं आता घातलं. आता इव्हन बघा, पांडाज लायब्ररी जर आपण केलं ना, पांडाज हे वेगळ्याने बनवलंय, पायथॉन हे वेगळ्याने बनवलंय, पण त्याच्यामध्ये पांडाज वापरून आपण काय करू शकतो, पायथॉनचा वापर करू शकतो वेगळ्यासाठी, डेटा सायन्ससाठी आपण त्याचा वापर करू शकतो. लक्षात आहे. किंवा आर्केडसाठीच आपण ग्राफिक्स काय करू शकतो, आर्केडच्या सहाय्याने आपण ग्राफिक्स पांडामध्ये याच्यामध्ये पायथॉनमध्ये वापरू शकतो. लक्षात येईना, म्हणजे ही ओपन सोर्स लँग्वेज असल्यामुळे प्रत्येक जण स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये देतोय. की मी काहीतरी समजा एखादी लायब्ररी बनवली, तर मी तुम्हाला ती लायब्ररी तुम्हाला अवेलेबल करून देतो, ती तुम्ही पायथॉनमध्ये वापरू शकता. लक्षात आहे. आणि एकदम जर तुम्ही मुलांनी पण आमच्या अनुभव घेतलाय, मुलांना पण ती काय वाटते, इझी वाटते. कारण बाकीच्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही माहित नसेल तुम्हाला, पण जावा सी वगैरे याच्यामध्ये काय असतं, तर एरर शोधून काढण्यामध्येच आपला वेळ जातो. त्यामुळे त्याच्या दृष्टीने आपली पायथॉन लँग्वेज आहे ना, ती एकदम काय सोपी लँग्वेज आहे. हॅलो, हा बोल. ते बेसिक आणि ऍडव्हान्स टोटल किती मंथ्स आहे? टू मंथ्स होणार. बेसिक प्लस ऍडव्हान्स टू मंथ्स होणार. टू मंथ्स. हा चालेल. इथे मी दाखवते बघ, बेसिक प्लस ऍडव्हान्स टू मंथ होणार. हे आपलं आहे ते सिलेबस आहे, बेसिकचा सिलेबस आहे. हा, हे सिलेबस कडे बघून तुम्हाला जास्त तर माहीत नसेल तर समजणार नाहीये. लक्षात आहे, हे काय काय असतं ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ऍडव्हान्स मध्ये आम्ही काय करतो, बेसिक प्रोग्राम सगळा सिलेक्ट करतो, बेसिक पायथॉन सिलेबस. आणि त्याच्या व्यतिरिक्त पायचाम कसा वापर करायचा, आर्केडचा वापर, नमपाय किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, क्लास ऑब्जेक्ट वगैरे, पांडाज, हे सगळं त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचं? बोल ना. स्टार्ट कधीपासून होत आहे? हा 7 तारीख पासून स्टार्ट होतोय आपला बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग. दोन्ही तुम्ही काय करू शकता, समजा कोणाला वाटत असेल तर पहिल्यांदा बेसिक ट्राय करा तुम्ही, 8 दिवसात तुम्हाला माहिती पडेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकत्र काय करू शकता, ऍडव्हान्स पण नंतर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये घेऊ शकता. फक्त इथे तुम्हाला काय मिळेल सांगा, जर एकदम तुम्ही घेतला तर फी आहे आमची 6,000 रुपये. पण जर तुम्ही फर्स्ट मंथ मध्ये समजा घेतलाय, बेसिकला घेतलाय, सेकंड मंथ मध्ये जर तुम्ही ऍडव्हान्सला घेतला, तर ऍडव्हान्सची फी आमची 4,000 असते, फक्त ऍडव्हान्सची. पण ऍडव्हान्स येण्यासाठी तुम्हाला बेसिक कोर्स माहीत असायला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट, जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी आहे, मनी बॅक पॉलिसी आपली आहे. कारण मला असे विद्यार्थी पाहिजे ज्यांना इंटरेस्ट आहे, तसेच विद्यार्थी पाहिजे. त्यामुळे तुम्ही 6 तारीखला माझ्याकडे फी भरून जॉईन झाला, आणि 3 दिवसानंतर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये मला नाही इंटरेस्ट वाटत आहे, किंवा आम्ही जे काय देतो ते तुम्हाला आवडलं नाही, तर संपूर्ण फी तुमची काय केली जाणार आहे, तुम्हाला रिटर्न केली जाणार आहे. कारण आपल्याला असे विद्यार्थी पाहिजे ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण तुमचा मला असा पैसा नको की तुम्हाला काहीच नॉलेज मिळत नाही, तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे, घरून सांगितलं म्हणून तुम्ही जॉईन झाला, असे मला स्टुडंट नको आहे. ओके. हॅलो, आणि कोणाला काय विचारायचं आहे? बिंदास विचारा, तुमच्या सगळ्या शंका काय असेल तरी विचारा. कारण एज्युकेशन फील्ड मध्ये काय करायचं नाही की एकाने ऍडमिशन घेतलं म्हणून दुसऱ्याने घ्यायचं, याच्या मी अगेन्स्ट आहे. लक्षात आहे. त्याच्यामध्ये काय फायदा होईल, तोटा होईल, हे सगळं आपण काय करायचं बघायचं आहे. कारण मला माहिती आहे की पालक पैसे द्यायला तयार आहे, पण त्याच्यापासून मुलांना किती फायदा होतो हे तुम्ही ऑब्झर्व करायला पाहिजे. कारण आता काय झालंय सांगा, एज्युकेशन हा मोठा बिझनेस झालेला आहे, मोठमोठ्या ऍडव्हर्टाईज येतात, आणि आपण पालक त्याला काय पडत असतो, बळी पडत असतो. पण तसं बळी न पडता मुलांचा भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल का, हे तुम्ही पालकांनी, जागरूक पालकांनी काय करायचंय, सगळ्यांनी बघायचं आहे. ओके. मी आदिती कुलकर्णी बोलतीये, मी 6वीत आहे, पुण्यात ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिकते. मला एक विचारायचं होतं की आपण कुठली वेबसाइट वापरणार आहे हे करायला, पायथन वेबसाइट नाही वापरणार आहे, पायथॉन एक आहे, आयडियली पायथन आयडियली आहे, एक ऍप डाऊनलोड करावं लागतं, त्याच्यावरती करतात आयडियली म्हणून, पायथन आयडियली.
बिट 64 तुम्हाला तो ऍप तुमच्या कॉम्प्युटर वर इंस्टॉल करून घ्यायचं आहे. तो कॉम्प्युटर किंवा मोबाईल वर तुम्ही कोण करू शकता. ओके आणि कुणाला काय विचारायचं विचारा बिंदास विचारा विचारा तुमचा सर. हा जो पायथन साठी आपण ऍप वापरणार आहे तो मॅकबुक वरती आहे का अलाउड आहे का. एक ना पायथन ची वेगळी लिंक असते त्याच वेबसाइट वरती किंवा त्याच्या टाईपच्या वेबसाइट वरती वेगवेगळे वेबसाइट असतात त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचे. तर त्या एक पायथन ची वेबसाइट असते त्या लिंक वरती गेल्यानंतर आपल्याला तिकडे बरेच ऑप्शन दिसतात व त्यांचे वर्जन कुठचं हवा असं दिसतं. आणि मॅकबुक वरती मी सर्च केलेलं तर त्याच्यात असत पण तेवढं पटकन मिळत नाही ते. बघा सरांच्या स्क्रीन वरती बघा तिकडे असं दिसत असं पायथन ला सर्च करायचं आणि मग त्या वेबसाईट मध्ये जाऊन मग इकडे डाऊनलोड बटन दाबायचं. इथे बघा माझ्या स्क्रीन वर मी बघितलं कोणीतरी चॅट मध्ये टाकलंय की त्यांना लिंक पाहिजे ह्याची. ते आपण क्लास चालू होताना देईल की रे सगळ्यांना क्लासच्या आदल्या दिवशी आपण देतो. इथे बघा कोणी मॅक ओएस चा विचारलंय ना तिथे पण तुम्हाला आहे बघा डाउनलोड मध्ये जाऊन आपण मॅक ओएस साठी सुद्धा पायथॉन काय करू शकतो डाउनलोड करू शकतो. कोणीतरी विचारलेलं ना मॅक ओ साठी. ओके थँक्यू सर. ओके आणि कोणाला काय विचारायचंय. व्हर्जन आपण 3.9.4 च वापरणार आहे ना. काय ते होय लेटेस्ट वापरायचं पण तुमचा कम्पॅटेबल कॉम्प्युटर तेवढा असायला पाहिजे. 3.9.4 वापरायला विंडोज 10 मध्ये चालतं 3.9 च्या वरती. विंडोज 7 असेल तर 3.9 नाही चालणार. आणि कोणाला काय विचारायचंय. हॅलो कुणाला काय विचारायचंय का अजून. नाही सर. ओके काय आणि विचारायचं विचारा बिंदास तुमच्या काही शंका असतील कारण प्रोग्रॅमिंग म्हणजे आपल्याला जनरली माहित नसतं बघा त्यामुळे तुमच्या शंका पण नसतील कारण ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नाही आहे त्याबद्दल शंका असणं कठीण असतं. म्हणून त्याच्यासाठी मी तो ऑप्शन देतोय तुम्हाला की 3 दिवस तुम्ही ट्राय करा आणि नंतर नाही वाटलं तर तुम्ही हे करू शकता. तो पण ऑप्शन आपल्याला 8.1 मध्ये चालणार का ते 3.9 वर्जन. 3.9 विंडोज 10 च लागणार 3.9 साठी. 3.9 साठी विंडोज 3.9 नाही चालणार पण जुने वर्जन चालू शकतात ते पण का सेमच आहे. जर तुझा विंडोज 7 असेल ना तर तुझा 3.8 चालणार फक्त. जवळपास सेमच असतात सगळे वर्जन्स फक्त विंडोज 10 साठी लेटेस्ट चालतं. हो त्यात फक्त एक दोन फंक्शन मॅन्युअल फरक असतो वर्जन मध्ये. हा बोल. मला एक विचारायचं होतं की क्लासचा टायमिंग किती ते किती असणार आहे. क्लासचा टायमिंग आम्ही संध्याकाळी ठेवतोय बहुते म्हणजे 5 ते 6 किंवा 4 ते 5 असं ठेवतोय. हॅलो थँक्यू सर. आणि कोणाला काय विचारायचंय. पालक कोण आहेत का ग्रुपमध्ये आता या मीटिंग मध्ये कोण आहेत का. पालकांना काय विचारायचंय. पालक कोण आहेत का. हॅलो हॅलो. हा बोला. हा याची टोटल फी बेसिक आणि ऍडव्हान्स ची मला एकदमच भरावी लागणार आहे का आता फक्त बेसिकची भरायची आहे. कितवीला आहे मुलगा मुलगी कितवीला आहे. माझा मुलगा आता 8वीला गेलेला आहे. मुलगा आहे 8वीला आहे. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता. आपल्याकडे काय बघा त्याला जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही ऍडव्हान्सला डायरेक्ट घालू नका. म्हणजे त्याला आता इंटरेस्ट आपण बघूया. त्याला जर इंटरेस्ट असेल तर त्याने ऍडव्हान्स करा.
म्हणजे काय इंटरेस्ट आहे ते मी आता दोन तीन क्लास जॉईन करून बघेन. तर बेसिकची मला वाटतं की फक्त तेवढीच भरता येते का विचारायचं होतं. हो तशी भरू शकता तुम्ही, म्हणजे बेसिकसाठी बघा वन मंथ कोर्स आहे तो बेसिकचा आहे. ओके हा ओके. आणि नंतर त्याला वाटलं तर तो ऍडव्हान्स मध्ये जाऊ शकतो. कारण मला असं नको की बाबा चारच क्लासेस होणार ना एव्हरी संडे. कुठले? एव्हरी प्रत्येक रविवारी चार क्लासेस एका महिन्यात होणार ते म्हणजे. नाही 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 नाही, वन अवर पर डे संडे हॉलिडे. ओके ओके, वन अवर पर डे. मी म्हटलं संडे हॉलिडे म्हणजे दर हा एक महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे साधारण 25 दिवस मिळतील अराऊंड आपल्याला. पण आता मला एक बेसिक क्वेश्चन आहे की आता पुढे कुठल्या लाईफ मध्ये, म्हणजे आता इफ यू वॉन्ट टू गो टू मेडिकलला वगैरे जायचं असेल तर ह्या ह्याचा उपयोग होऊ शकतो का? जनरली लक्षात घ्या, आता कुठलंच फील्ड असं राहिलं नाही त्याच्यामध्ये कोडिंग वापरलं जात नाही. कुठलंच फील्ड सांगा मला मेडिकल मध्ये कोडिंग वापरलं नाही असं पण सांगू शकत नाही. विचारा तुम्ही, मेडिकल मध्ये सुद्धा कोडिंग वापरलं जात. बरोबर. हा प्रत्येक फील्ड मध्ये कोडिंग होता. आणि नुसतं बाबा, आणि आता फ्युचरमध्ये अशी काही फील्ड येणार आहेत ना की मेडिकल आणि आयटी वगैरे फील्ड वेगळं नाही राहणार आहे. एकत्रच होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय, आणि आपण जर तुम्ही जर अनुभव घेतला ना शाळेमध्ये जे शिकवलं जातं ना त्याच्या आणि भविष्याचा काही तसा काही संबंध नाही असं माझं तर मत आहे. कसं आहे ना, कारण आपण काय करतो बघा शाळेमध्ये जे शिकतो ते धोकमपट्टी झालेली आहे. पण त्याच्यापेक्षा मुलांना जसं लॉजिक, आता तुम्ही बघितलं की 5वी 6वी मुलं किती ट्रेन झालेले आहेत बघा. माझ्यापेक्षा सुद्धा तुम्हाला ती चांगल्या प्रकारे आन्सर देऊ शकतील एवढी ती ट्रेन झाली. मुलांचा कॉन्फिडन्स मी बघितला, म्हणजे 5वी 6वीच्या मुलाला कॉम्प्युटर मध्ये बेसिकली मला सुद्धा एवढ्या बेसिक गोष्टी माहिती नाही आहेत. म्हणजे त्या मनानंतर मुलांना बऱ्यापैकी खूप चांगलं माहिती आहे. म्हणजे ज्या मुलांनी, आणि मी तर अनुभव असा घेतो की त्यांच्यामध्ये असं त्यांच्या त्यांना आवड झालेली आहे. तर मागच्या वेळी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला, ते सांगत होते आम्ही 3 तास मित्र चर्चा करत असतो, चर्चा केली म्हणत होते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर केव्हा चर्चा करू शकतो, जर त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट असेल आणि काहीतरी बनवायचं असेल तरच करू. आता तुम्ही मुलांना जबरदस्ती बसवा, 15 मिनिटं जबरदस्ती एखादा सब्जेक्ट माहित नाही त्याच्यावर बसवा, मुलं बसणारच नाही. बसेल तुमच्या राहतीने बसेल, पण जेव्हा मुलं 3 तास जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमवर चर्चा करताना तेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आणि ते काहीतरी करतायत हे नक्कीच काय करतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, मेन काय करायचंय की मुलांचं इंटरेस्ट बघा. कारण आता काय फायदा झालंय बघा की कोणी घातलं की आपण तिथे घालायला जातो, त्याला इंटरेस्ट असू दे नको, तसं नको करूया आपण. म्हणजे त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली त्याला करू दे. ओके ओके. मग तुम्ही लिंक वगैरे बेसिक कोर्सची जी काही लिंक आहे तुम्ही ग्रुप, तुम्ही माझ्या ग्रुपवर आहात ना पायथॉन मे बॅचच्या, ओके त्याच्यावर सगळी माहिती पाठवली जाईल. ओके चालेल. तुम्ही कुठून बोलता मॅडम? मी देवगडवरून. ओके ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? कुठलीही साधी शंका असेल तरी विचारा, कुठलीही शंका विचारा तुमची. हॅलो, ही सगळी मुलं आहेत ती बघा लांब लांबची आहेत. आपल्याकडे एक धुळेचा पण मुलगा आहे, नंदुरबार, रत्नागिरी, मुंबई, पुणे. आणि मला आनंद वाटतो की आमच्याकडे जे मॅक्झिमम मुलं आहेत ना ती आहेत ती मुंबईची आहेत, मुंबई आणि पुण्याची आहे मॅक्झिमम मुलं आहेत ती. आणि त्यांना बऱ्यापैकी आवडतंय. इवन काहींचे आई वडील आयटी फील्ड मध्ये आहेत ते पण खुश आहेत की मुलं आपले आमच्यापेक्षा नॉलेज आहे. आणि माझा पण मी अनुभव सांगतो की माझा मुलगा 7वीत आहे, यंदा 8वीत जातोय तो, पण तो पायथॉन मध्ये बॉस बनलेला आहे. कारण मी त्याला 2 वर्ष होमस्कुलिंग पण केलेलं रोबोटिक्स म्हणा पायथॉन मध्ये. मला जेव्हा काहीतरी अडचण असली तेव्हा तो माझा इझिली सोडवतोय, मी विचार करत बसतो तो इझिली येतो आणि सोडून देतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, मुलं हुशार आहेत फक्त त्यांना आवश्यकता ते मिळत नाहीये. आणि ते आवश्यकते मिळाले तर डेफिनेटली ते कुठेतरी भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी करते आणि त्यांना जे भविष्यामध्ये उपयोग आहे ते आपण देऊया. ओके. आणि कोणाला काय, आणि कुणाची काही क्वेश्चन नसेल तर आपण हा प्रोग्राम आटोपता घेणार आहोत. त्याच्या अगोदर अजून काही कोणाची शंका असतील तर विचारा, प्रश्न असतील तर विचारा. हॅलो, थांबूया आपण. आर्यन, आर्यन पाटील. हो सर. बोल. नमस्कार. आज सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रेझेंटेशन दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार.
व सरांनी छान माहिती दिल्याबद्दल सरांचेही आभार. सर्व पालक व विद्यार्थी इथे उपस्थित राहिल्याबद्दल युरेका एज्युकेशन तर्फे त्यांचे आभार. धन्यवाद.